मी भुजंगराव सोनकांबळे, माझा महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. घर तेथे शिवसैनिक उभारणार, 47व्या वाढदिवसानिमित्त ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे यांनी केला निर्धार. आता बातमीपत्र विस्ताराने. कंधारमध्ये गेल्या 3 महिन्यापासून वेगवेगळ्या राजकीय घडामोडी होत आहेत. या घडामोडीमध्ये 2014 माजी आमदार माजी खासदार भाई केशवराव धोंडगे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे हे भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभेमध्ये त्यांनी भाजपकडून उभे टाकले असल्यानंतर त्यांना 50,000 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपमध्ये जाणार म्हणून 2 महिन्यापासून जिल्हाभर चर्चा होती. या चर्चेचं त्यांनी ताबडतोब आपल्या कार्यकर्त्याला एक बैठक घेऊन त्यांनी विचारविनिमय केला आणि निर्णय घेतला की शिवसेनेमध्ये जायचं. लगेच त्यांनी मुंबई गाठून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन खांद्यावर भगवा झेंडा घेऊन हातात शिवबंधन बांधून घेतले आहे. काल 1 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता. 47व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पानघोशी रोडवरील शिवाजी हायस्कूल येथे भव्य असा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजन केला असता कंधारमधील विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे या शुभेच्छामध्ये मुंबईवरून पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे यांनी त्यांचं अभिचिंतन केलेलं आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री माधव जानकर यांनी सुद्धा त्यांचं अभिचिंतन केलेलं आहे. कंधारचे काँग्रेसचे सर्व नगरसेवक येऊन प्रत्यक्ष त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच आहेत, परंतु कंधार नगरपालिकेमध्ये जे काही घडामोडी चालू आहेत त्या घडामोडीमध्ये ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे यांना येऊन भेटल्यामुळं राजकीय वर्तुळात तर चर्चा आहेच, पण संबंध कंधार चेहऱ्यामध्ये नगरपालिकेमध्ये काय अदलाबदल होईल याबद्दलही चर्चा आहे. आमचे कंधारचे प्रतिनिधी यांनी ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे हे शिवसेनेमध्ये गेल्यामुळे त्यांच्याकडून ते जाणून घेतलेलं आहे. पाहूया आपण. पहिल्यांदा मी चौथा पक्ष आहे, माझ्या दुसरा पक्ष आहे, मी सगळा पक्ष बघतो. सगळ्या पक्षातून त्यांचा पक्षात गेलो तर मी मुख्यमंत्री धोंडगे साहेब यांनी येऊन कारण दौऱ्यांच्या बस माझ्याशी चर्चा करून त्यांना पक्षामध्ये तिथं प्रवेश केला. त्यानंतर भारतीय जनता धोंडगे साहेबांच्या निधनानंतर भारतीय पक्षाची भूमिका होती, मराठा आरक्षण असं की महिला आरक्षण असं मुस्लिम आरक्षण असं, ज्या पद्धतीने त्यांची भूमिका महिला आरक्षण असं भूमिका बदलली. विरोधी पक्षात अत्यवस्थ एक सांगायचं आणि विरोधी पक्षातून सत्तेवर गेल्यानंतर त्या आरक्षणाला लक्ष न देण्याचं काम या भारतीय पक्षाच्या होत होतं. आम्ही त्यांना विनंती केली की आपण दिला शब्द पाळावा, आदरणीय धोंडगे साहेबांनी शब्द दिला होता. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा महिला आरक्षणाचा विचार करू हे न केल्यामुळं मी त्यांना त्यानुसार बोललो आणि त्याच्यानंतरच सुधारण्याचा निर्णय घेतला. तर ज्यावेळी मराठा आणि धनगर आरक्षणाबद्दल तुम्ही पक्ष सोडला असं म्हणतात, मग शिवसेना तर हा पक्ष कधीच लावला असं तुम्हाला वाटतं का? आणि जर नाही लावलं तर तुम्ही मग काय निर्णय घेणार? त्या पक्षाला संधी होती, महाराष्ट्रात त्यांची सत्ता होती, शिवसेना जरी सोडत असली तरी प्रमुख पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष या ठिकाणी उद्यास आला होता. तरी हे निर्णय घ्यायला पाहिजे होते. शिवसेना ठामपणे या आरक्षणाच्या बाजूने उभी आहे म्हणून मला खात्री आहे की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हा निर्णय नक्कीच. पण लोकसभेमध्ये बीजेपीची पूर्ण सत्ता आहे आणि राज्याला कुठले अधिकार नाही की आरक्षण देण्याच्या मध्ये ज्या केंद्रामध्ये खासदार त्यांच्या असतील त्यांचंच हे होणार आहे, मग तुम्ही कशा पद्धतीने आरक्षण मिळून देणार? ज्या बीजेपीच्या माध्यमातून सत्ता असते व सुद्धा त्यांनी हे आरक्षण देण्याचं टाकलं, त्यांना आरक्षणासाठी भाग पाडावं लागणार आहे. त्यासाठी आंदोलन करणे, मोर्चे काढणे, सत्याग्रह करणे, ज्या गोष्टी करावं होती त्या गोष्टी करून त्यांना सर्वप्रथम शेवटी त्यांना आरक्षण देणं बंधनकारक आहे, ध्यान देणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं त्यांना आम्ही भाग पाडू.
हो पण लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही वाडेकरी स्वतः असताना पंक्तिरेव कसं बसणार, कसा तुम्हाला मिळणार असे लोकांचे काय म्हणणं की तुम्ही बीजेपी मध्ये असताना स्वतः वाडेकरी होता म्हणजे देण्यात देते होता बीजेपीच्या आमच्या नेत्यांना त्या विषयावर मी नेता नव्हतो कार्यकर्ता म्हणतो विना जवळ माझी जी भूमिका होती त्यांना पक्षांना कळवली पक्षाकडून रिस्पॉन्स येत असल्यामुळे मला पक्ष सोडण्याची वेळ माझ्या आली तुम्ही या शिवसेनेमध्ये समाधान आहात का समाधान आहेत जर प्रतापबाबांना शिवसेना नाही सोडली तर तुम्ही काय करणार प्रताप पाटलांनी सोडवणे ही माझी प्रामाणिक भावना आहे आजही आता म्हटलं मी शिवसेनेचं राहावं शिवसेनेचं काम मी माझी बरं करावं आज त्यांच्या पोटात बीजेपीचं बाळ वाढते आणि ते कुंकू शिवसेनेचं लावतात अशा परिस्थितीत ते कुठं राहिले तरी काय राहिले तरी त्यांची नोकरी लोहा येते त्यावेळेस तुमच्या कार्यकर्त्याची घेतला तुम्ही तिचा निर्णय घेतला त्याविषयी तुम्ही बोलला होता त्यांच्याकडे की कुणाचे जवळ मान्य होतो याबद्दल नेमकं काय काय आज ते या सुशलेत आहेत प्रवासून सांगतात आणि नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीची त्या बाबतीत भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला राहिले जातात त्या गोष्टी कुठून विरोधाभास आहे आणि त्या विषयावर त्यांनी त्यांना विचारता अजून सुरेश होईल माझ्या मला असं विचारतात त्यांच्या त्यांना विचारा त्यांची काय नेमकी भूमिका आहे तर आपण येणाऱ्या ह्याच्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये कल्याण आणि दोरामध्ये शिवसेनेची कशा पद्धतीने तुम्ही काय कसे रणनीती कसं करणार प्रत्येक गावामध्ये शिवसेना बोलण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत गावामध्ये म्हणण्यापेक्षा प्रत्येक घराघरात शिवसेना कशा पद्धतीने जाईल शिवसेनेच्या बाबतीत प्रत्येक मतदार या मतदारसंघात तीन वेळा शिवसेनेचा मतदार या ठिकाणी शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे मधू साहेबांनी मला शिवसेना वाढवण्याचं काम शिवसेनेचा गद्दार संपवण्याचं काम मला दिलेलं आहे आणि पूर्ण मी काम करणार प्रताप पाटलांनी शिवसेनेचा राजीनामा दिला नाही ते भाजपमध्ये चर्चा आहे त्या चर्चेवरून तुम्ही शिवसेनेमध्ये गेला तुमची कंधारमध्ये सत्ता आहे पंचायत समितीत तुमचे जे बीजेपीचे लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा ते राजीनामा देणार घेणार काय तुम्ही पत्रकार आहात तुम्ही कधी प्रतापला आपण विचारलं काय बिलकुल विचारायला आणि माझ्यासोबत जे माझ्यासोबत शिवसेनेत आले ते माझ्यासोबत आहे जे भाजपमध्ये ते भाजपचे आहे त्याबद्दल मी कसं सांगणार माझ्यासोबत कोणी यावं कोणी येऊ नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आमच्याची परंपरा अशी नाही की बळजबरीसोबत कोणाला घेऊन जायचं त्यांना असं वाटते की आपण भारतीय जनता पक्षातून आलं पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत आलं पाहिजे ते आमच्यासोबत आले त्यांना वाटलं नाही यावं म्हणून ते थांबले आम्ही त्यांना कधी पोस्ट करणार नाही यावं म्हणून तुम्ही त्यांच्या सोबत विचारविनिमय केला म्हणता का ज्यावेळेस कार्यकर्त्यांना सर्व बोलला माझ्यासोबत राहणार किंवा नाही कसं काय काय माझ्यासोबत राहण्यासाठी किंवा जाण्यासाठी हा विषय सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेतलेला विषय आहे त्याच्यामुळं कुठल्याला यायचं कोणी येऊ नये कोणालाही आम्ही ऑप्शन केलो किंवा ज्यांची इच्छा आहे त्यांनी सोबत यायचं त्यांची इच्छा नाही त्यांनी भाजपमध्ये काम करायचं पण मला भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी पक्ष सोडून यावं किंवा न यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे आम्ही कोणालाही बोलतो मी केलं नाही करणार आम्ही त्यांना तर प्रश्नच येत नाही काय गावतीत शिवसेना आता तुम्ही तयार करणार गावतीत शिवसेना तर यामध्ये तुमचे जे भाजपचे काही कार्यकर्ते आहेत ते तुमच्यासोबत येतील का शिवसेना वाढवण्यासाठी जे माझ्यासोबत आहे ते घेऊन मी काम करणार आहे आपल्याला शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुख म्हणून पद मिळणार आहे अशी चर्चा आहे लोकांना हे खरं आहे का काय सांगणार तुम्ही सांगा मला तुम्ही ऐकता आपल्या 27 प्रदेश किंवा वाढदिवस या आहे याबद्दल प्रतिला काय सांगायचं वाढदिवसाच्या निमित्तानं साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो जी माझे कार्यकर्ते आहे माझा मित्र परिवार आहे माझ्या पक्षातले असतील मित्र पक्षातले असतील विरोधी पक्षातले असतील सगळे लोक भेटा येतात त्यांच्या सदिच्छा सोबत येऊन बोलतात या निमित्तानं आलेल्या पाहुण्याचं स्वागत करावं थांबून त्यांच्या हात पिले त्या